नमस्कार, रुपालीज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला माझं स्वयंपाकघर दाखवणार आहे, म्हणजेच आज मी तुम्हाला माझ्या किचन टूर किंवा माझं किचन कसं आहे ते दाखवत आहे। तर चला मग आपण बघूया माझ्या किचनमध्ये काय काय आहे किंवा माझं किचन कसं आहे ते। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किचनमध्ये दोन किचन ओटे आहेत। हे माझं छोटस भांड्यांचं रॅक आहे आणि त्याचबरोबर इकडे मी जे लागणारी भांडी आहेत दररोजच्या स्वयंपाकातली ती लावलेली आहेत। माझ्याकडे खूप भांडी आहेत पण मी भरून ठेवलेली आहेत। ह्या किचन ओट्यावरती जो काही मी स्वयंपाक बनवते तो ठेवून देते। तर ह्या नेटमध्ये फ्रूट ठेवते आणि तिथे आता मी तो राईस बनवून ठेवलेला आहे। आणि त्याचबरोबर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दाखवते मी मिक्सर ठेवलेला आहे, तिथे माझा फ्रीज आहे, इथे पण मी ज्या दररोजच्या जे सॉस वगैरे असतात ते ठेवलेलं आहे फ्रीजवरती, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे ही मी खिडकीमध्ये किचनच्या झाडं लावलेली आहेत आणि ती खूप छान पण आलेली आहे, कारण मॉर्निंगचा सनलाईट हा खूप छान येतो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे बेसिंग आहे, पाण्याचा माठ आहे आणि दररोजची जी आपली कुकिंग करताना जी चमचे किंवा पळी किंवा झाऱ्या, चहाची गाळणी, छोटी खिसणी आणि पाण्याचं फिल्टर हे असं मी लावून घेतलेलं आहे। आणि त्या जो कोपऱ्यात आहे तो गॅस मीटर आहे। त्याचबरोबर मी आज तुम्हाला दाखवते की मी आज डिनरमध्ये काय काय बनवलेलं आहे ते। चला मग आपण बघूया। तर इथे ही मी पनीरची भाजी बनवलेली आहे, तुम्ही बघू शकता ही मी पनीरची भाजी बनवली आहे। आणि ह्याच्यामध्ये तर हे ऑइल आहे, हे मी टाकून ठेवलेलं आहे। आणि त्याचबरोबर आमटी आहे, ही गोड आमटी बनवलेली आहे, राईस बनवलेला आहे आणि त्याचसोबत चपाती बनवलेली आहे। तर अशा प्रकारे हे माझं छोटस किचन आहे आणि जे तुम्हाला खाली तिथे कोपऱ्यामध्ये डबे दिसतायत आणि इकडच्या पण कोपऱ्यामध्ये डबे जे दिसतायत ते मी लागणाऱ्या वस्तू म्हणजे जेवढे लागतात तेवढेच डबे ठेवलेले आहेत। बाकीची भांडी जी आहेत ना ती मी सगळी भरून ठेवलेली आहेत, कारण कॉकरोच वगैरे खूप होतात आणि आपल्याला क्लिनिंग करायला पण जास्त त्रास होतो, त्यामुळे ही जी खालची भांडी आहेत ती मी सगळी काढलेली आहेत। माझ्या किचनला मी ट्रॉलीज वगैरे काहीच लावलेल्या नाही आहेत। तर असं हे माझं छोटंसं किचन आहे। जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि माझा हा किचन टूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा। पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।